आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांना साक्षीसाठी बोलवलं जाणार आहे. कोरेगाव भीमा आयोग त्यांना साक्षीसाठी बोलावणार आहे. निवृत्त न्यायाधीश जे एन पटेल यांनी ही माहिती दिलेली आहे. एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे कोरेगाव भीमा प्रकरणासंदर्भात. कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांना साक्षीसाठी बोलावलं जाणार आहे. सोनाली शिंदे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं थेट आपल्यासोबत आहेत. सोनाली, एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे, शरद पवारांना साक्षीसाठी बोलावलं जाणार आहे, काय अधिक तपशील मिळतोय? अगदी, कोरेगाव भीमा या प्रकरणाचा जो चौकशी आयोग आहे त्या चौकशी आयोगाचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती जयंत पटेल, आणि त्यांनी अशी माहिती दिली आहे की शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावणार असल्याचं ते म्हणाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. आपल्याला जे माहिती आहे त्यानुसार शरद पवारांनी आपल्या भाषणांमध्ये किंवा वेगवेगळ्या वक्तव्यांमध्ये कोरेगाव भीमा हिंसेच्या मागे हिंदुत्ववाद्यांचा हात आहे त्यामध्ये त्यांनी काही नावांचे उल्लेख सुद्धा केले होते. एकबोटेंचा सुद्धा उल्लेख त्यांनी त्यामागे केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री यांनी असं म्हटलं होतं की पवारांचीच साक्ष घ्या किंवा पवारांचा जबाब या प्रकरणी नोंदवा. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं की पवारांना या प्रकरणात जर अधिक माहिती आहे तर त्यांचा सुद्धा जबाब नोंदवला पाहिजे. आणि त्यानंतर आता जी माहिती समोर येते त्यानुसार चौकशी आयोगाचे अध्यक्ष असं म्हणतात की पवारांची साक्ष सुद्धा किंवा पवारांचा जबाब सुद्धा या प्रकरणी नोंदवला जाऊ शकतो. एकूणच भीमा कोरेगाव प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळी वळणं जी आहेत, वेगवेगळे धक्कादायक माहिती समोर येते आणि त्यानुसार आता पवारांचा सुद्धा जबाब नोंदवला जाऊ शकतो अशी आत्ताची अपडेट आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद सोनाली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तरी महत्वाची अपडेट आपण बघतो आहोत, कोरेगाव भीमा चौकशी संबंधी शरद पवारांचा जबाब नोंदवला जाणार. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते. अजित पवार यांचं हे मोठं वक्तव्य आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात. शेतकरी कर्जमाफीवरती मुख्यमंत्र्यांचं बारकाईने लक्ष आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरती समाधानी आहेत असं अजित पवार यांनी म्हटलंय. एकदा येऊन अंगठा दिला म्हणजे कर्जमुक्ती झाली असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे. अजित पवार यांचं हे कर्जमाफीवरती मोठं वक्तव्य. शेतकरी कर्जमाफीवरती मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष आहे असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवार यांचं हे मोठं वक्तव्य आपण बघतो आहोत. शेतकरी कर्जमाफीवरती मुख्यमंत्र्यांचं बारकाईने लक्ष आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे. शेतकरी हे कर्जमाफीवरती समाधानी आहेत असं सुद्धा अजित पवार म्हणतात. एकदा येऊन अंगठा दिला की कर्जमुक्ती झाली असं विधान अजित पवारांनी केलंय. शेतकऱ्यांचं सरकारचं फार बारकाईनं लक्ष आहे. आज चांगला एक शुभारंभ झालेला आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांशी मी मुख्यमंत्री महोदय बोललो ते सगळे शेतकरी समाधान व्यक्त करत होते. ते म्हणाले की आम्हाला पहिल्यांदाच हा अनुभव आला की एकदाच आम्ही गेलो, आम्ही थंब दिला आणि त्याच्यानंतर आज आम्हाला आता तुम्ही कर्जमाफीमध्ये बसलाय अशा प्रकारचं त्यांचं नाव आलं. किती लाख रुपये, किती हजार रुपये त्याचं कर्जमाफी झाली, कर्जमुक्ती झाली हे पण त्याला त्यानिमित्तानं समजलं. आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 5-day week लागू झाला आहे आणि याबाबतला शासन निर्णय अर्थात GR आता जारी करण्यात आला. यामध्ये 5 दिवसांच्या आठवड्याबद्दलचे नियमही लिहिण्यात आले. 5 दिवसांच्या आठवड्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना 45 मिनिटं अधिक काम करावं लागणार आहे. त्यामुळे सकाळी 10:15 ते संध्याकाळी 6:15 अशी कार्यालयांची वेळ असणार आहे. याशिवाय 5 दिवसांचा आठवडा अत्यावश्यक सेवांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही आहे. दरम्यान काय नियम असतील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शासकीय कार्यालयात सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत तर शनिवार रविवार सुट्टी असेल. सकाळी 10:15 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत कार्यालयामध्ये कामकाज शिपायांसाठी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत काम असेल. दुपारी 1 ते 2 वेळेदरम्यान जेवणासाठी अर्ध्या तासाची सुट्टी घेता येईल. अत्यावश्यक सेवेत येणारी कार्यालय, तंत्रनिकेतन, महाविद्यालय, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगारांना 5-day week लागू नसेल.